पठण येथील नाथसागर धरणातून काल एक लाख तेरा हजार क्युसेस पाणी नदीपात्रात सोडल्यानं गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथील तीर्थक्षेत्रात आत्मतीर्थ पाण्यात बुडाले असून तीर्थक्षेत्र राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेले असल्यानं भाविकांसाठी येथील दर्शन बंद करण्यात आले आहे त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार सचिन खाडे यांनी केलंय पैठण नाथसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून जायकवाडी धरण हे जवळपास शंभर टक्के भरलं असल्याने काल धरणाचे दहा ते सत्तावीस असे एकूण अठरा दरवाजातून एक लाख गोदावरीत पुन्हा पाणी सोडले तेरा हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने असून गोदावरी पाणी काल गेवराय तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी दाखल झाला असून राक्षसभुवन येथील मंदिर पाण्याखाली तर नाथसागरात पाण्याची आवक सुरूच असल्याने गोदापात्रात पाण्याचे विसर्ग आणखीन वाढू शकतो असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले दरम्यान पळेश्वर येथील दत्त भोजन स्थान मंदिरासह नदीपात्रात असलेली छोटी मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेली असून राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेले धरणाच्या आपत्कालीन दरवाजा सह सर्व सत्तावीस दरवाजे चार फुटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला आवक लक्षात घेता विसर्गात दीड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद चालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सुदर्शन देशपांडे एमसीएन न्यूज बीड